नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भोर भोपे या ठिकाणी 0.5 HP इन्स्टॉलेशन. या ठिकाणी होडीने आपण सोलार पॅनल व कंट्रोलर सर्व सिस्टम त्याचं स्ट्रक्चर सहित इथं आणलेलं आहे. या ठिकाणी पहा स्ट्रक्चर कसं माउंट केलं जातं, असे स्ट्रक्चर आहेत याला चार. हे दोन माउंट झालेले आहेत, अजून दोन माउंट करायचे आहेत. या ठिकाणी सिमेंट काँक्रीटने आपण फिक्स करू शकतो. पहा या धरणामध्ये आपण सोडणार आहोत आपला 0.5 HP पंप. या ठिकाणी पॅनल कसे माउंट करतात ते पहा. अशा प्रकारे आपण पॅनल माउंट केलेत. हा 0.5 HP पंप पाहू शकता, हिरव्या कलरमध्ये आहे तो. या ठिकाणी आपण पंप पाण्यामध्ये सोडत आहोत. पहा 0.5 HP पंप आपण आता पाण्यामध्ये सोडलेला आहे. या ठिकाणी पाणी किती येतं ते आपण पुढं पाहू. साधारणपणे 600 फूट पाईप आपण याला कनेक्ट केलेली आहे. हाईट साधारणपणे 100 फुटाच्या आसपास आहे. याची पाहू शकता, नाही काय प्रॉब्लेम. पडगो पाणी भाडगर धरण, भाडगर धरणाचा शेवट म्हणा पडगा सुरुवात इथून है ना. हां 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 इथून सुरुवात होते भाडगर धरणाची. इथं हे बसवलं आपण 1 HP पंप सांगवीमध्ये भोर सांगवी, आणि इथं असा पंप सोडलेला आहे आपण पाण्यामध्ये. हे बघा पाईप दिसते तुम्हाला. इथून साधारणपणे 600 फुटावर आपण वरती डोंगरावरती पाणी नेलेलं आहे. इथं सोलर पॅनल बसवलं आहे आपण कशा पद्धतीनं. पहा पलीकडं कंट्रोलर दिसतोय तुम्हाला. खाली आपण एम्ब्रॉनची बॅटरी बसवली 35 एम्पियरची. लाईटची वगैरे पण सोय होते याच्यातून. असं आहे, धन्यवाद. फर्नांडिस, वी हॅव अ प्लॉट इन बोपे भोर तालुका, अँड धनंजय पाटील हॅज हेल्प अस टू सेट अप दिस पंप, सोलर पंप. दे इज द फर्स्ट डे सिन्स इट इज इन ऑपरेशन. And I am very thankful to him for coming all the way from his factory and spending the whole day with us. Dhananjay is very helpful and cooperative, and I wish him all the very best in whatever he does. Thank you. मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी सोलार पॅनल बसवलेले आहेत, आणि वरती टेकडीवरती साधारणपणे 600 फुटावरती पाणी नेलेलं आहे. पाणी किती येतं ते आपण मगाशी व्हिडिओमध्ये दाखवलं. हे या ठिकाणी आपण 0.5 HP इन्स्टॉलेशन केलेलं आहे. धन्यवाद.